तो इथं महाबोधी विहार आहे, तिथं तुम्हाला कळस कदाचित दिसत असेल या माझ्या माग पाठीमागं त्या विहाराचा कळस दिसतोय. आणि इथंच ही निरंजन नदी आहे, ऐतिहासिक नदी आहे, बौद्धांच्यासाठी बौद्ध इतिहासासाठी अतिशय महत्त्वाचं अशी ही नदी आहे. आणि या नदीमध्येच मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इथं स्मशानभूमी आहे, अक्षरशः स्मशान. इथं मृत शरीरांना अक्षरशः इथं जाळल्या जातात. जय भीम, आपल्या सर्वांचे स्वागत प्रबुद्ध टी व्हीच्या नव्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने प्रबुद्ध टी व्ही आपल्यासाठी दररोज एक व्हिडिओ घेऊन येत आहे. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपण 15 ते 16 दिवस बौद्धगया, उत्तर प्रदेश, बिहार अशा जेवढं काही ऐतिहासिक स्थळं आहेत ज्या ठिकाणी बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे त्या सर्वांचा दररोज एक व्हिडिओ आपल्यासाठी प्रबुद्ध टी व्ही घेऊन येत आहे. ज्या ठिकाणी बुद्धांचा ज्ञान प्राप्त झाली, ज्या ठिकाणी बुद्धांचा जन्म झाला, ज्या ठिकाणी सर्वात जास्त भगवान बुद्धांनी धम्मोपदेश दिले, ज्या ठिकाणी भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं, असे सर्व जे काही स्थळं आहेत ज्या ठिकाणी गौतम बुद्धांचे पाऊल लागलेले आहेत अशा सर्व स्थळांचा प्रत्येकी दररोज एक व्हिडिओ आपल्यासाठी प्रबुद्ध टी व्ही बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने घेऊन येत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा, अतिशय विशेष आहे. कारण आपण एक घटना ऐकतो की गौतम बुद्धाला सुजाताने खीर दिली, जे 6 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर गौतम बुद्धाला सुजाता या नावाच्या महिलेने खीर दान दिली होती किंवा अन्नदान दिलं होतं. तर ते अन्नदान अन्नप्राशन केल्यानंतर भगवान बुद्धाने ते पात्र निरंजना नदीवर घेऊन गेले. आणि निरंजना नदीमध्ये असं ते बोलले म्हणतात की जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र ह्या नदीच्या विरुद्ध दिशेने वाहतील. तर ती नदी आज आपण पाहण्यासाठी जात आहे. तर ती नदी नेमका कुठल्या ठिकाणी आहे, त्या नदीचं आज सध्या परिस्थिती काय आहे आणि नेमकं कशा प्रकारची ती नदी होती, किती तिचं पात्र होतं, ते आज प्रत्यक्ष तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. निरंजना नदी जी आहे ती एक्झॅक्ट महाबोधी विहाराच्या मागच्या दिशेला आहे. निरंजना नदी जाण्यासाठी तुम्हाला महाबोधी विहार जर तुम्ही असाल तर 1/2 किलोमीटरच्या अंतरावर फक्त ती नदी आहे. तुम्हाला ते त्या ठिकाणी पायपायी सुद्धा जाऊ शकतात. अनेक ऑटोवाले टोटोवाले तुम्हाला म्हणतील की तुम्हाला ॲटोनं सोडू आणि 200-300 रुपये तुमच्याकडून सहज घेतील, तर त्यामुळे तुम्ही ऑटो वगैरे काही करू नका. पायपायी तुम्ही जरी गेले तरी तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकता. हे जे तुम्ही आता बघत आहात ही आहे निरंजना नदी. सध्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी नाही आहे. निरंजना नदीचं तुम्हाला सर्वांना इतिहास माहिती आहे की तथापि गौतम बुद्धांनी 6 वर्ष तपश्चर्या केली पण त्यांना काही त्या ठिकाणी प्राप्त झालं नाही. त्यानंतर एके दिवशी सुजाता नावाची एक महिला एका वटवृक्षाला त्यांनी नवस केला होता आणि नवस केल्यानंतर तो नवस फेडण्यासाठी त्या ठिकाणी ती आली तेव्हा तिथं त्यांना गौतम बुद्ध बसले दिसले. तिचा असं वाटलं की बा ते वटवृक्ष किंवा ते देवता वगैरे असेल, त्यामुळे तिने आदराने श्रद्धाने त्यांना तिने जे काही नवस फेडण्यासाठी जे अन्न आणलं होतं ते अन्न त्यांना दिलं. तर गौतम बुद्धाला असं वाटलं की आपण एवढ्या वर्षाची तपश्चर्या करत आहे, आपल्या शरीराचा पूर्ण सापळा झालेला आहे, आपण काहीतरी खाऊन घेतलं पाहिजे. कारण का आपण एवढी तपश्चर्या करत असतानाही आपल्याला काही मिळत नाही आहे, काही साध्य होत नाही आहे, त्यामुळे कदाचित आपण चुकलो तर नसेल या भावनेनं त्यांनी असा विचार केला की आता आपण अन्न ग्रहण करून बघावं, कदाचित आपण जो मार्ग निवडलेला तो कदाचित चुकीचा असेल. त्यामुळे त्यांनी ते अन्न ग्रहण केलं आणि ते अन्न ग्रहण केल्यानंतर ते पात्र जे आहे ते पात्र ते सोबत घेऊन आलेत आणि त्यांनी म्हटलं की निश्चय केला कदाचित ते कथा असेल, इतिहास असेल तो नंतरचा भाग. पण आतापर्यंत सांगितलेला गेलेल्या माहितीप्रमाणे सांगतो मित्रांनो की गौतम बुद्धांनी त्यावेळेस त्या पात्रासोबत असं बोललेत, पात्र घेऊन असं बोललेत की जर मला ज्ञानप्राप्त होत असेल किंवा मला ज्ञानप्राप्ती होत असेल तर हे पात्र समोर जाऊन उलटे दिशेनं वाहेल. तर ते कथा अशी आहे की त्यावेळी तथा गौतम बुद्धाने ते पात्र त्या निरंजना नदीमध्ये टाकलेलं आहे, जे की पाठीमागे माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल. या साईडला मित्रांनो
महाबोधी विहार आहे, ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ति झाली होती असं ते विहार या बाजूला आहे। आणि या बाजूला जे आहे ते आहे सुजाता टेम्पल किंवा सुजाता गड, ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना सुजाताने खीर दिली होती ती बाजू त्या साइडला आहे। आणि ही मधात नदी आहे आणि त्याच्या बाजूलाच महाबोधी विहार आहे। म्हणजे याचाच अर्थ असा की मागच्या बाजूला तथागत गौतम बुद्धांनी खीर म्हणा किंवा अन्न म्हणा किंवा ते पाणी म्हणा ते ग्रहण केलं आणि ते ग्रहण केल्यानंतर ते पात्र घेऊन या नदीमध्ये टाकण्यासाठी आले। आणि समोर जाऊन त्यांनी निश्चय केला की जोपर्यंत मला ज्ञानप्राप्ती होणार नाही तर ह्या ह्या अमुक अमुक ठिकाणून मी उठणार नाही असा त्यांनी दृढ निश्चय केला होता। असं तो ठिकाण म्हणजे महाबोधी विहार, ते महाबोधी विहार त्या साईडला आहे मित्रांनो। तर ही ती ऐतिहासिक नदी आहे ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध या ठिकाणून गेले होते मित्रांनो। मित्रांनो तुम्ही पात्र पाहू शकता किती भलं मोठं हे पात्र आहे, अतिशय भयानक मोठी ही नदी आहे। पाहताना या ठिकाणी सध्या पाणी नाही आहे, सध्या तुम्ही पाहू शकता पाणी नाही आहे, पूर्णच्या पूर्ण रेती ह्या नदीमध्ये आपल्याला दिसते। एक हसण्यासारखीच गोष्ट अशी आहे की इथल्या लोकांना विचारलं का रे बा मित्रा इथं पाणी का नाही, त्याला विचारलं क्यू इसमें पाणी क्यू नाही, तो म्हणते भैयाजी इसको ये नदी श्रापित आहे। म्हणजे ज्या ठिकाणी बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं आणि ह्या ज्ञानाच्या भरोशावरच आज अख्खं जग टिकलेलं आहे, म्हणजे एवढं ज्ञान ह्या ठिकाणी उत्पन्न झालं निर्माण झालं आणि या ठिकाणीच ते लोकांना माहिती झालं, अशा ठिकाणी सुद्धा अजून सुद्धा अज्ञान आहे। हे अज्ञान बुद्धांना न स्वीकारण्यामुळे आलेलं आहे। त्यामुळे इथल्या लोकांनी किंवा भारतातील किंवा जगातील लोकांनी स्वतःची मनं बुद्धासाठी खुले करावे, जेणेकरून त्यांचं कल्याण होईल। कारण बुद्धाचा धम्म हा फक्त बौद्ध लोकांसाठी नाही आहे, हा अखिल विश्वातील मानवजातीसाठी आहे। त्यामुळे ज्या लोकांनी संकुचित भावनेनं बुद्धांना अजूनही स्वीकारलं नाही, अजूनही त्यांना समजून घेतलं नाही, तर त्यांनी आपल्या डोक्याची कवाड उकडावे, आपल्या डोळ्याची कवाड उकडावे, आपल्या कानाची आपल्या मनाची कवाड उकडावे आणि बुद्धाला कमीत कमी ऐकण्याचा समजून घेण्याचा आणि त्यांना स्वीकारण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये जो अंधकार आता आलेला आहे बौद्धिकदृष्ट्या जो अंधकार आलेला आहे तो अंधकार नष्ट होईल। त्यामुळे पुऱ्या भारतवासियांनी ज्या ठिकाणी बुद्धांचा जन्म झाला, ज्या ठिकाणी बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं, ज्या ठिकाणी बुद्धांनी धम्म दिला, ज्या ठिकाणी बुद्धाचा धम्म हा जगभर पसरला, अशा देशातच मित्रांनो आज बुद्धाचा धम्म हा अल्पसंख्याक झाला आहे। ही अतिशय खेदाची, अतिशय दुःखाची आणि अतिशय अपमानजनक अशी भारतीयांसाठी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी बुद्धाचा धम्म निर्माण झाला, ज्या ठिकाणी ज्या गोष्टीमुळे आपल्या देशाला महागुरू म्हटलं झालेलं आहे तीच गोष्ट आज मित्रांनो भारतामध्ये अल्पसंख्याक झालेली आहे। त्यामुळे ही गोष्ट जर बदलायची असेल तर अखिल भारतीयांनी बुद्धांना स्वीकारण्याचा तरी प्रयत्न करावा, जेणेकरून त्यांचंच कल्याण या बौद्ध धम्मामुळे होईल। एखाद्या गोष्टीचा किती अपमान, किती अवहेलना, किती विरोध करायचा हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला इथं आल्यानंतर एक गोष्ट समजेल। समोर माझ्या या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इथं महाबोधी विहार आहे, तिथं तुम्हाला कळस कदाचित दिसत असेल, या माझ्या पाठीमागं त्या विहाराचा कळस दिसतो आहे। आणि इथंच ही निरंजन नदी आहे, ऐतिहासिक नदी आहे, बौद्ध इतिहासासाठी अतिशय महत्त्वाचं अशी ही नदी आहे। आणि या नदीमध्येच मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इथं स्मशानभूमी आहे, अक्षरशः स्मशान इथं जे आहे मृत शरीरांना अक्षरशः इथं जाळल्या जातात। म्हणजे एखाद्या गोष्टीचा किती विरोध, किती राग, किती द्वेष हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर भारतामध्ये तुम्हाला बघायला मिळेल। मित्रांनो ज्या ठिकाणी बुद्धांचा महाविहार आहे, ऐतिहासिक नदी आहे, त्या नदीमध्येच अक्षरशः विहाराच्या जवळच इथं स्मशानभूमी बनवलेली आहे। आणि प्रशासनसुद्धा या गोष्टीला काही अडवत नाही, काही रोकटोक नाही आहे, त्यांना जसं वाटते लोकांना तसं इथं करू दिलं जात आहे। आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। दररोज अशाच प्रकारचा व्हिडिओ आपल्या प्रबुद्ध टी व्ही चॅनलवर बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने 15 ते 16 दिवस येणार आहे। एकूणच मी या ठिकाणी मित्रांनो 19 तारखेपर्यंत आहे, तर 19 तारखेपर्यंत तरी तुम्हाला दररोज एक व्हिडिओ ज्या ठिकाणी भगवान बुद्ध गेलेत अशा ठिकाणचा दररोज एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे। तर या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या काही सूचना असतील, काही अभिप्राय असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये ते लिहून काढवा। नमो बुद्धाय, जय भीम।